तुम्हाला तोरण करून दाखवणार आहे, त्यासाठी मी पहिल्यासाठी पट्टी कशी करायची ते दाखवणार आहे। त्यासाठी आपल्याला 12 चेन घ्यायचे आहेत, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 12 चेन घेतल्या। आता एक्स्ट्रा 2 चेन घ्यायच्यात आपल्याला, पुन्हा 12व्या चेनवर आपल्याला खांब तयार करायचे, 1, पुन्हा प्रत्येक चेनवर खांब, 3 हे पाहे पूर्ण लाईन तयार झाली आहे। आता गगरेचं पलटायचं, 3 चेन घ्यायच्या, 3 चेन घेतल्या। आता गगरेचं प्रत्येक खांबावरती एक एक खांब तयार करून घ्यायचा। हे पहा 2 लाईन झाल्या। आता काय करायचं, पलटायचं, परत 3 चेन घ्यायच्या आणि प्रत्येक खांबावरती खांब घ्यायचं। असं आपल्याला टोटल 85 लाईन तयार करून घ्यायच्या, अशा सेम 85 लाईन तयार करून घ्यायच्या। ह्या 2 सोडून आपल्याला 83 लाईन तयार करून घ्यायच्या सेम असंच। हे पहा माझे हे 85 लाईन तयार करून झाले आहेत आणि मी एक साईड तयार करून घेतला आहे सेम। आता तुम्हाला यामध्ये काय करायचं, 85 जेव्हा लाईन तयार करून घेते त्या मध्यभागी आपल्याला सेम साईडनी ही भाग करून घ्यायचा आहे सेम। इथं बघा मी मध्यभागी सेंटर आहे तिथं दुसऱ्या कलरनी हे करून घेतलं आहे सेम असंच। ह्या सेंटरला या साईडला हे भाग करून घ्यायचा। आता नेक्स्ट सेंटरला आपण दुसरा भाग तयार करून घेणार आहोत सेम अशा प्रकारे। आता आपल्याला तुम्हाला दाखवणार आहे की नाही एक पार्ट कसा करायचा ते। हे पहा हे मध्यभागी सेंटरला मी दुसरा कलर जॉईन करून घेतला आहे। आता काय करायचं, इथे आपल्याला जॉईन करून घ्यायचं उलट ह्या ठिकाणी। हे पहा आता इथे आपल्याला 2 चेन घ्यायचे आहेत, 1, 2, 2 चेन घेतल्या, 2 चेन घेतल्या, परत सेम डबल खांब घ्यायचे आपल्याला, डबल 3 खांब घ्यायचे। हे सोडून घ्यायचं आपण उलन जे बांधलंय ते। हे पहा परत डबलचा त्याच ठिकाणी खांब घ्यायचा। हे 2 झाले, पुन्हा डबलचा अजून एक खांब घ्यायचा, 3, पुन्हा परत 2 चेन घ्यायचे, 2 चेन घेतले, पुन्हा डबलचे,
पुन्हा परत 3 खांब घ्यायचे आपण डबलचे, परत एकदा, पुन्हा परत 2 चेन घ्यायच्या, पुन्हा परत डबलचे, डबल फंद्याचे 3 खांब घ्यायचे, तीन खांब झाले. आता 2 चेन घ्यायच्या, 2 चेन घ्यायच्या. आता आपण इथे एक खांब सोडून देऊन नेक्स्ट खांबामध्ये जॉईन करून घ्यायचं. हे पहा सेम. आता अशा प्रकारे पुढे 2 चेन घ्यायच्या, 2 चेन घेतल्या, हे खांब सोडून द्यायचं, या खांबामध्ये जॉईन करून घ्यायचं, परत 2 चेन घ्यायच्या, 2 चेन घेतल्या. आता हे जे 2 चेन आहेत त्यामध्ये आपल्याला खांब तयार करून घ्यायचा आहे. एक पफ तयार करून घ्यायचा 5-चा, 5-चा पफ तयार केला. आता एक चेन घ्यायची, परत सेम त्या ठिकाणी 5-चा पफ घ्यायचा, 1, 2, 3, 4 आणि हे 5-5 पफ तयार झाला. परत सेम 2 चेन घ्यायच्या, 2 चेन घेतल्या, परत सेम या ठिकाणी जी 2 चेन घेतल्या आहेत आपण तिथे आपल्याला परत 5-5 पफ तयार करायचा आहे. हे पहा 5-5 पफ तयार झाला. आता काय करायचं, एक चेन घ्यायची, एक चेन घेतली, परत सेम त्याच ठिकाणी 5-5 पफ तयार करायचा, 1, 2, 3, 4, 5 परत सेम 2 चेन, परत सेम त्याच ठिकाणी 5-5 पफ, 1, 2, 3, 4, 5 पुन्हा एक चेन घ्यायची, परत त्याच ठिकाणी 5-5 पफ तयार करायचा, 1, 2, 3, 4, 5 5-5 पफ तयार केला. परत 2 चेन घ्यायच्या, 2 चेन घेतल्या, परत सेम या ठिकाणी आपण 2 चेन घेतल्या त्या ठिकाणी पफ तयार करायचा, पहिल्यासाठी 5-5, 1, परत जॉईन करायचं, एक चेन घ्यायची, परत त्याच ठिकाणी 5-5 पफ तयार करायचा, 1, 2, 3, 4, 5 सेम पुन्हा जॉईन करायचं, 2 चेन घ्यायच्या. आता इथे एक खांब सोडून द्यायचा आणि ह्या खांबावरती जॉईन करून सेम या ठिकाणी जसं केलं होतं तसंच. आता आपण नेक्स्ट लाईन कसं करायचं ते आपण 2 चेन घ्यायच्या, 2 चेन घेतल्या. आता इथे आपण जी एक चेन घेतली होती त्यामध्ये आधी पहिल्यासाठी 5-5 पफ तयार करायचा, पफ तयार केला, एक चेन घ्यायची, एक चेन घेतली, परत त्याच ठिकाणी 5-5 पफ तयार करायचा आपल्याला, जॉईन करायचं, परत सेम 2 चेन घ्यायच्या, 2 चेन घेतला, परत सेम याच ठिकाणी आपण एक चेन घेतली होती तिथे पहिल्यासाठी 5-5 पफ तयार करायचा, पुन्हा एक चेन घ्यायची, पुन्हा परत सेम 5-5 पफ तयार करायचा. परत सेम 2 चेन घ्यायचे. अशा प्रकारे सेम इथेपर्यंत तयार करून घ्यायचं आपल्याला. हे पहा इथेपर्यंत तयार झालं. आता काय करायचं, इथे आपल्याला लास्टला 2 चेन घ्यायच्या,
दोन चेन घेतला आता इथे काय करायचं, हा एक सोडून द्यायचा, नेक्स्ट याच्यामध्ये आपल्याला हे जॉईन करून घ्यायचं. पुन्हा परत दोन चेन घेतला आता काय करायचं, हा सोडून द्यायचा, यामध्ये आपल्याला हे जॉईन करून घ्यायचं. आपल्याला हे कट करायचं नाहीये. आता काय करायचं, आपल्याला इथे ग्रीन कलर जॉईन करून घ्यायचा आहे. इथे आपल्याला इथे मध्यभागी आता ग्रीन कलर जॉईन करून घ्यायचा आहे. आता इथे आपल्याला पहिल्यासाठी 3 चेन घ्यायचे आहे. 1 2 3 3 चेन घेतला. आता आपल्याला इथे 4 चा पफ तयार करायचा आहे. 1 2 3 4 4 चा पफ तयार केला. ते असं जॉईन करायचं. परत 1 2 3 3 चेन घ्यायच्या, त्याच ठिकाणी जॉईन करायचं. पहा आता आपल्याला 3 चेन घ्यायच्या आहेत. 3 चेन घेतल्या. नेक्स्ट खांबावरती नेक्स्ट पफच्या मध्ये पहिल्या सेटिंग 3 चेन 3 चेन घेतल्या. परत सेम 4 चा पफ. 1 2 3 4 जॉईन करायचं. 1 2 3 3 चेन घेतल्या. इथे जॉईन करून घ्यायचं. पुन्हा परत 1 2 3 3 चेन नेक्स्ट खांबावर नेक्स्ट पफच्या मध्ये जॉईन करून पहिल्या सेटिंग 3 चेन. सेम आता इथेपर्यंत ह्या दोनवर सेम असंच ह्या दोन सारखं करून घ्यायचं आहे. हे पहा आपल्याला इथे उलन कट करून घ्यायचं आहे. इथे हे जॉईन करायचं. जे एक्स्ट्रा जे उलन आहे ते यामधून काढायचं. आता आपल्याला इथे रेड कलर जॉईन करून घ्यायचा आहे असं. आता ही आपण 3 चेन घेतल्या होत्या त्यामध्ये आपल्याला जॉईन करून घ्यायचा आहे लाल कलर. हे पहा पहिल्यासाठी आपल्याला 3 चेन घ्यायच्या. 3 चेन घेतल्या. पुन्हा 2 खांब. 1 हे 2 खांब झाले. आता 3 चेन घ्यायच्या. 3 चेन घेतल्या. परत सेम त्याच ठिकाणी जॉईन करून घ्यायचं. हे पहा इथे परत इकडे इथे आता वरती आपण 1 चेन घेतली होती तिथे जॉईन केलं होतं. इथे पहिल्या सेटिंग पण तिथे पण 3 चेन घ्यायच्या. परत 2 खांब घ्यायचे. हे पहा 2 खांब झाले. परत 3 चेन घ्यायच्या. 3 चेन घेतल्या. परत सेम त्याच ठिकाणी जॉईन करून घ्यायचं. हे पहा परत सेम इकडे 3 चेन घेतल्या होत्या. इथे पहिल्या सेटिंग 3 चेन 3 चेन घेतल्या. परत सेम 2 खांब. दोन खांब झाले. परत 3 चेन. परत त्याच ठिकाणी जॉईन करायचं आपण. हे पहा परत 3 चेन. 1 2 3 3 चेन. नेक्स्ट आता पफ वरती सेम तयार करायचं. पहिल्या सेटिंग 3 चेन. परत 2 खांब. 1 2 2 खांब. परत 3 चेन. परत त्याच ठिकाणी जॉईन करून घ्यायचं. परत वरती पहिल्या सेटिंग 3 चेन. परत 2 खांब. पुन्हा 3 चेन. परत त्याच ठिकाणी जॉईन करून घ्यायचं. परत सेम या साईडने पण 3 चेन आहेत. इथे पहिल्या सेटिंग 3 चेन. पुन्हा परत 2 खांब. पुन्हा परत सेम 3 चेन.
पुन्हा नेक्स्ट पण सेम दोन वर पण असंच तयार करायचं. ही तीन चेन घ्यायच्या आणि नेक्स्ट वर हे असं जायचं. हे पहा सेम अशा प्रकारे या दोन्ही वर पण तयार करून घ्यायचं सेम असं. हे पहा इथे हे पण उलन आपल्याला इथे कट करून घ्यायचंय. कट करून घेतलं आता हे इथे आपण ऍडजस्ट करून घेऊया. अशा प्रकारे इथे तयार झालंय. आता काय करायचं की आपण जे इथे सोडलं होत तिथे आपल्याला परत रिजॉइन करायचं. परत दोन चेन आणि इथे आपण जे दोन चेन घेतल्या होत्या तिथे आपल्याला पहिल्या सेटिंग पाचचा पफ तयार करायचा आहे. एक दोन तीन चार एक पाच पाचचा पफ तयार केला. एक चेन घ्यायची सेम. परत पाचचा पफ तयार करायचा. एक दोन तीन चार पाच. हे पहा पाचचा पफ तयार झाला. आता काय करायचे ते चार चेन घ्यायचं. एक दोन तीन चार. चार चेन घेतला. आता या दोन्हीच्या मध्यभागी आपल्याला हे या तिन्ही चेन पकडून पफ तयार करायचं आहे. एक दोन तीन चार पाच. पुन्हा परत एक चेन घ्यायची. परत सेम त्याच ठिकाणी पफ तयार करायचा पाचचा. एक दोन तीन चार पाच. पाचचा पफ तयार झाला. परत चार चेन. चार चेन झाला. परत नेक्स्ट दोन्ही पाकळ्याच्या मध्यभागी पाचचा पफ तयार करायचा. एक दोन तीन चार पाच. पुन्हा परत जॉईन करायचं. एक चेन घ्यायची. परत त्याच ठिकाणी पाचचा पफ. एक दोन तीन चार पाच. पुन्हा परत चार. सेम अशा प्रकारे इथे पर्यंत तयार करून घ्यायचं आपल्याला. सेम लास्टला आपल्याला येतात ह्या दोन चेन आहेत तिथे पण आपल्याला तयार करून घ्यायचा पफ. आधी पाचचा पफ तयार करायचा. तीन चार पाच. पफ जॉईन करायचा. एक चेन घ्यायची. परत सेम. एक दोन तीन चार पाच. हे झालं. इथे आता जॉईन करायचं. पुन्हा परत दोन चेन घ्यायच्या. दोन चेन घेतल्या. आता काय करायचं सेम एक सोडून द्यायचं. त्याच्या नेक्स्ट वरती जॉईन करून घ्यायचं आपण. पुन्हा परत दोन चेन घ्यायच्या. दोन चेन घेतल्या. एक सोडून द्यायचं. नेक्स्ट ह्याच्यावरती जॉईन करायचं. परत दोन चेन घ्यायच्या. दोन चेन घेतला. आता आपल्याला सॉरी या दोन्हीच्या मध्यभागी पफ तयार करून घ्यायचं आपल्याला. एक दोन तीन चार.
पुन्हा परत सेम, एक दोन, हे पहा इथे पफ जॉईन करायचा, दोन चेन घ्यायच्या, दोन चेन घेतल्या. आता इथे आपण जे चार चेन घेतल्या होत्या तिथे मग आपण आपल्याला पफ तयार करायचा आहे. पहिल्यासाठी फर्स्ट पफ, पुन्हा एक चेन, परत सेम, एक दोन तीन चार, पुन्हा परत दोन चेन, दोन चेन घेतल्या, परत सेम नेक्स्ट पफच्या मध्ये, एक दोन तीन चार पाचचा पफ, पुन्हा एक चेन, पुन्हा परत सेम, एक दोन तीन चार परत दोन चेन. सेम अशा प्रकारे इथेपर्यंत सेम असंच तयार करून घ्यायचं आपल्याला. हे पहा हे तयार करून झालं. इथे काय करायचं आपल्याला, आता दोन चेन घ्यायच्या, एक दोन, दोन चेन घेतल्या. आता इथे आपण एक सोडून जॉईन करून घेणार आहोत, जॉईन करून घेतलं, परत सेम आपल्याला दोन चेन घ्यायच्या, दोन चेन घेतल्या, परत एक सोडायचा नेक्स्ट ह्याच्यावरती जॉईन करून घ्यायचं, परत सेम आपल्याला इथे दोन चेन घ्यायच्या आहेत, दोन चेन घेतल्या, परत आता इथे आपण या पफच्या मध्ये पफ तयार करून घेणार आहोत. पाचचा पफ, एक चेन, परत सेम पाचचा पफ, पुन्हा परत दोन चेन, परत सेम नेक्स्ट खांबा, नेक्स्ट पफच्या मध्ये पफ, पाचचा पफ, परत एक चेन, परत पाचचा पफ, अशा प्रकारे आपल्याला अशा दोन लाईनी तयार करून घ्यायच्या. म्हणजे अजून एक लाईन, ही एक लाईन कम्प्लीट झाल्यानंतर सेम अशी अजून एक लाईन तयार करून घ्यायची. सेम आपले हे चार लाईन तयार करून झाले आहेत. आता काय करायचं आपल्याला, ग्रीन कलर जॉईन करून घ्यायचा आहे. इथे यामध्ये आपल्याला ग्रीन कलर जॉईन करून घ्यायचा, परत सेम पहिल्या सेटिंग तीन चेन, तीन चेन झाल्या, परत सेम पफ चारचा, हे पहा चारचा पफ झाला. जॉईन करायचं, जॉईन केलं, परत एक दोन तीन, तीन चेन, परत त्याच ठिकाणी जॉईन करून घ्यायचं, परत तीन चेन, पुन्हा नेक्स्ट पफच्या मध्ये परत सेम तीन चेन, तीन चेन, पुन्हा चारचा पफ, पुन्हा परत जॉईन करून घ्यायचं, पुन्हा परत तीन चेन, परत सेम इथे जॉईन करून घ्यायचं. अशा प्रकारे हे पूर्ण इथेपर्यंत कम्प्लीट करून घ्यायचं सेम असंच इथेपर्यंत. हे पाहे तयार झालंय ग्रीनचं. आता काय करायचं आपल्याला, रेड कलर इथे जॉईन करून घ्यायचा आहे.
हे असं करून घ्यायचं. पहिल्या सेटिंग इथे तीन चेन घेतल्या होत्या, तिथे हे जॉईन करून घ्यायचं. पुन्हा परत पहिल्या सेटिंग तीन चेन घेतल्या, परत सेम त्याच ठिकाणी दोन खांब. पुन्हा परत तीन चेन, पुन्हा परत सेम त्याच ठिकाणी जॉईन करून घ्यायचं. परत वरती आधी जॉईन करायचं, तीन चेन घ्यायच्या, पुन्हा परत दोन खांब. पुन्हा परत तीन चेन, त्याच ठिकाणी जॉईन करून घ्यायचं. पुन्हा इकडच्या तीन चेन मध्ये पहिल्या सेटिंग जॉईन करायचं, पुन्हा तीन चेन घ्यायच्या, पुन्हा परत दोन खांब. पुन्हा परत तीन चेन, या ठिकाणी जॉईन करायचं, परत तीन चेन घ्यायच्या. तीन चेन घेतला, नेक्स्ट ह्याच्यामध्ये जॉईन करायचं, परत सेम तीन चेन घ्यायचं. सेम आता अशा प्रकारे पूर्ण फ्लॉवर तयार करून घ्यायचे, सेम असंच. हे पा, आता इथे आपण हे सोडलं होतं, तिथे काय करायचं आता. इथे पहिल्या सेटिंग सेम आधी जसं केलं होतं तसंच करायचंय. पहिल्या सेटिंग दोन चेन घ्यायच्या, दोन चेन घेतल्या, पुन्हा या दोन चेन आहेत त्यामध्ये पफ तयार करून घ्यायचा आपण. पफ तयार करून घेतला, एक चेन घ्यायची, परत सेम पफ तयार करून घ्यायचा. हे पहा, पफ तयार करून घेतला. आता इथे आपण चार चेन घेतल्या होत्या, इथे आपण पाच चेन घ्यायच्या. एक दोन तीन चार पाच, पाच चेन घेतल्या, परत सेम या ठिकाणी इथे जॉईन करून घ्यायचं. या तिन्ही चेनच्या मध्ये पफ तयार करायचं, सेम. पुन्हा परत एक चेन, एक चेन घ्यायची, परत सेम त्याच ठिकाणी पफ तयार करून घ्यायचं. एक दोन तीन चार पाच, पुन्हा परत पाच चेन घ्यायचं. एक दोन तीन चार पाच, आणि सेकंड सेकंड फ्लॉवरच्या मध्यभागी सेम असं तयार करून घ्यायचं. अशा प्रकारे हे पूर्ण राऊंड कंप्लीट करून घ्यायचं आहे, सेम असंच. हे पहा, आता काय करायचं, इथे मी आता हे दोन चेन घेतल्या आहेत, दोन चेन घेतल्या, आता सेम या पफच्या मध्ये आपल्याला पफ तयार करून घ्यायचे. पफ तयार झाला, एक चेन, परत सेम नेक्स्ट पफ, एक दोन तीन चार, पफ तयार झाला. आता सेम दोन चेन, आणि आता आपण इथे पाच चेन घेतल्या, आता तिथे पण आपल्याला पफ तयार करून घ्यायचा. एक एक चेन घ्यायची, परत सेम त्याच ठिकाणी एक दोन तीन चार पाच,
परत 200, परत सेम नेक्स्ट पग वरती पग, अशा प्रकारे पूर्ण लाईन आपल्याला कंप्लीट करून घ्यायची आहे. सेम जिथे आपण पाच चेन घेतलाय तिथे पण आपल्याला पफ तयार करायचा आहे आणि या पफ वरती पफ तयार करायचे आहेत आणि मध्ये दोन चेन घ्यायच्यात. सेम अशा प्रकारे ही पूर्ण प्रोसेस कंप्लीट करायची आहे आपल्याला. हे पाही लाईन तयार झाली आहे. आता काय करायचं, इथे परत दोन चेन घ्यायच्या, दोन चेन घेतला, परत प्रत्येक पफच्या मध्ये आपल्याला आता पफ तयार करत जायचं आहे. आता इथे पफ आहे, यामध्ये जी एक चेन घेतली होती त्यामध्ये आपण पफ तयार करणार आहोत. पुन्हा एक चेन, पुन्हा सेम पफ, पुन्हा दोन चेन. सेम अशा प्रकारे आपल्याला अजून तीन लाईन कंप्लीट करून घ्यायचे आहेत. सेम पफ वरती पफ, दोन चेन, पुन्हा पफ वरती पफ, असं आपल्याला तीन लाईन कंप्लीट करून घ्यायचे आहेत. सेम हे दोन राऊंड करून झाले आहेत. आता आपण इथे ग्रीन कलर जॉईन करून घेणार आहोत. ते मध्यभागी ग्रीन कलर जॉईन करून घ्यायचा. पहिल्या साठी सेम तीन चेन, चारचा पफ, एक दोन तीन चार, चारचा पफ, पुन्हा तीन चेन इथे जॉईन करून घ्यायचं, पुन्हा सेम एक दोन तीन चेन या पफ मध्ये, पुन्हा तीन चेन. अशा प्रकारे सेम पूर्ण पफ मध्ये हे तयार करून घ्यायचे. पूर्ण गोल राउंड सेम असंच तयार करून घ्यायचं आपल्याला. आता हे ग्रीनचं करून झालंय. आता काय करायचं, यामध्ये आपल्याला रेड कलर जॉईन करून घ्यायचा. सेम वरती जसं आपण केलं होतं तसंच सेम करून घ्यायचंय. ते आधीचे तीन चेन घेतल्या होत्या त्यामध्ये रेड कलर जॉईन करून घ्यायचा. पहिल्या सेटिंग तीन चेन, पुन्हा दोन खांब, पुन्हा तीन चेन, पुन्हा त्याच ठिकाणी ह्या तीन चेन जॉईन करून घ्यायचं, पुन्हा सेम वरती तीन चेन, पुन्हा दोन खांब, पुन्हा तीन चेन, पुन्हा त्याच ठिकाणी जॉईन करायचं, पुन्हा साईडच्या तीन चेन. पहिल्या सेटिंग तीन चेन, पुन्हा दोन खांब, पुन्हा तीन चेन ते जॉईन करायचं, पुन्हा तीन चेन. नेक्स्ट ह्याच्यावरती पफ वरती जॉईन करून सेम अशा प्रकारे पूर्ण ग्रीनवर हे फ्लॉवर तयार करून घ्यायचं आपल्याला. सेम असं हे पाहे पूर्ण तोरण तयार करून झालं आहे. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा. या फ्लॉवर जे लावलं आहे त्याचा मी व्हिडिओ चॅनलवरती आधी पोस्ट केला आहे. हे पहा ह्या फ्लॉवर, मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला याची लिंक दिली आहे. थँक्यू.